आयोगाच्या आकड्यापेक्षा 25 मते जास्त. याचिकेमध्ये दावा, यवतमाळ वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतील फरकाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाले होते. या प्रकरणी मे 31 रोजी सुनावणी झाली असून केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि वाशिम जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांना उच्च न्यायालयात हजर राहून मतमोजणीपूर्वी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेला झालेल्या मतदानाची जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष बूथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक निघाल्यामुळे 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीस तूर्तास स्थगिती द्यावी अशी विनंती करणारी रिट याचिका समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी 30 मे 2024 रोजी नागपूर येथे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्राध्यापक डॉक्टर राठोड यांनी 29 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली आणि मतांची आकडेवारी निश्चित होईपर्यंत मतमोजणी थांबवावी तसेच फार्म 87 नुसार बूथनिहाय आकडेवारी जाहीर करावी अशी याचिका वाशिम येथील ज्येष्ठ विधिज्ञ आणि संविधानतज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर मोहन एस गवई यांनी दाखल केली. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायाधीशांनी केंद्रीय निवडणूक आयोग, यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि वाशिम जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे आता 4 जून रोजीच्या या मतदारसंघातील मतमोजणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 2 विधानसभा मतदारसंघात 25 मते जास्त असल्याचा दावा आहे. यात यवतमाळ वाशिमला 12,20,189 जणांचे 62.87% मतदान झाल्याची आकडेवारी यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला कळवली होती. पण आमच्या पक्षाच्या बूथनिहाय यादीत 25 मते जास्त आढळली. राळेगाव वाशिम विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे 20-5 मते जास्त आहेत.